आधी मी खूप कॉन्शियस असायचो, कारण सगळे मला सांगायचे की हसले की माझे डोळे बारीक डोळे बारीक. आता मला असं लक्षात आलंय तुम्ही मनापासून हसलात की सगळ्यांना आवडतं. इट्स मज्जा हे नेहमी मराठी कलाकारांना, मराठी संपूर्ण चित्रपट सृष्टीलाच नाही तर मनोरंजन सृष्टीला खूप छान पद्धतीने प्रोत्साहन देत असतं. आणि तर त्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद. जेवढा प्रेम आपण इतिहासाला देतो, जेवढं प्रेम आपण साहित्याला देतो, तेवढंच आपण आता विज्ञानाला देऊया आणि तरच मराठी माणूस भारत पुढे जाईल असं मला वाटतं. हॅलो हाय नमस्कार, मी मजा गल अंकिता लोखंडे. रेड कार्पेट सुरू आहे आणि सुरुवात ने एंट्री घेतली. सुरुवात कसं आहे? मजे टॉप क्लास. एक्झॅक्टली, मी तुला बऱ्याच दिवसाने भेटते कारण का पैठणी नंतर. राईट राईट, पण उत्साह त्याच कारण पैठणीलाही भरपूर नामांकन मिळाली आणि अनन्याला पण मिळाली. सो मी खूपच आनंदी आहे. पण सगळ्या रेड कार्पेट वर बघितलं ना, सूरजची स्माइल एक ब्रॉड दिसते सगळीकडे. काय सिक्रेट आहे, इतकी एनर्जी येते? नाही, मला मला हसायला आवडलं. माझं हसण्याचं काय होतं, आधी मी खूप कॉन्शियस असायचो कारण सगळे मला सांगायचे की हसले की माझे डोळे बारीक डोळे बारीक. आता मला असं लक्षात आलंय तुम्ही मनापासून हसलात की सगळ्यांना आवडतं. आणि आज तर मी रडण्याचं काही कारणच नाही. मी म्हटलं तसं की दोन्ही फिल्म्सला एवढी नामांकन आहेत की त्याची दखल घेतली गेली याचाच आनंद असतो, बाकी काही नसतं. पण रेड कार्पेटवर येताना काय विचार केलाय? कारण का दरवेळेस रेड कार्पेटवर वेगळे वेगळे लुक केले जातात, यावेळेस काय लुक केले? नाही, मी यावेळेस थोडंसं पाश्चिमात्य इंडो वेस्टर्न करावा असं म्हणत होतो आणि पुण्यात एक रॉयल टस्थ नावाचा ब्रँड आहे आणि तष्ठ म्हणजे मी अजूनही नीट नाव घेते तष्ठ, रॉयल तष्ठ. सो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टाईलसाठी हा शब्द इन्व्हेंट केला गेला होता आणि त्यांनी त्या पूर्ण म्हणजे मराठी संस्कृती किंवा भारतीय वेशभूषा आणि मग त्याच्यात थोडंसं वेस्टर्नही असं एकत्र करत त्यांनी फार सुंदर पद्धतीचा ब्रँड डेव्हलप केला आहे. सो त्यांची इच्छा होती की मी त्यांचे कपडे घालावेत झी गौरवला, सो म्हणून मी ते घालून आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की त्याच्यात पाश्चिमात्य पणा पण आहे पण भारतीय पणा पण आहे. की काहीतरी बांधणं, काहीतरी टाय करणं, एकमेकांवर लेअरिंग करणं हे भारतीय फॅशन मधनं त्याने घेतलंय आणि सूट आणि हे सगळं पाश्चिमात्याचं आहे. या वर्षी सूरतची कोणती बातमी गाजावी किंवा या गोष्टीची चर्चा कराच? नाही, मला काय वाटतं चांगल्याच पद्धतीने व्हावं आणि माझ्याकडनं काही नवीन प्रकल्प मी स्वतः करू इच्छितोय. अशी एक इच्छा आहे की भारतीय मराठीत विज्ञानाचा प्रसार करता येईल का, तर त्या दृष्टीने मी काही मध्ये पण मी एक व्हिडिओ केला होता. तर मराठी आपल्याला वाटतं की विज्ञान म्हणजे काहीतरी परदेशी लोकांनी करायचं, तसं महाराष्ट्रात मराठीत सुद्धा खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले. तर मला असं वाटतं की असा थोडासा वेगळा विषय आहे, पण जेवढा प्रेम आपण इतिहासाला देतो, जेवढं प्रेम आपण साहित्याला देतो, तेवढंच आपण आता विज्ञानाला देऊया आणि तरच मराठी माणूस भारत पुढे जाईल असं मला वाटतं. खूप मस्त आजचा दिवस तुमचा, एन्जॉय कर. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. आणि इट्स मज्जाच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या मनापासून शुभेच्छा. इट्स मज्जा हे नेहमी मराठी कलाकारांना, मराठी संपूर्ण चित्रपट सृष्टीलाच नाही तर मनोरंजन सृष्टीला खूप छान पद्धतीने प्रोत्साहन देत असतं आणि तर त्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.